फळं जी आहेत मार्केटमध्ये लवकर आणण्याचं तंत्र काही शेतकऱ्यांनी ते अंगीकारलेलं आहे, ते तंत्र डेव्हलप केलेलं आहे. जसं द्राक्षामध्ये काही लवकर छाटणी करतात आणि मार्केटमध्ये लवकर द्राक्ष आणतात त्याला त्या 4 पैसे जास्त मिळतात, तेच तंत्र आपल्याला आज कसं आहे हे फक्त सीताफळामध्ये पाहायचं आहे. तर आज आपण पुरंदर तालुक्यातील जाधववाडी इथं आलेलो आहोत, म्हणजे पुणे जिल्हा. सीताफळाचे जे शेतकरी आहेत ते दरवर्षी त्यांची सीताफळं इतर शेतकऱ्यापेक्षा लवकर मार्केटमध्ये आणतात, ते तंत्र कसं आहे ते आपण आज माहीत करून घेणार आहोत. तसं माझी ही बाग 5 वर्षांची झालेली आहे. सुरुवातीला वडिलांच्या काळात माझ्याकडे 200 झाडं होती, आता ही 88 झाडं आहेत. आणि वाण कोणतं आहे? पुरंदर. जनरल शेतकरी जे सीताफळाचे जे फळं आहेत मार्केटमध्ये आणतात ते कोणत्या महिन्यामध्ये आणतात आणि तुमचे कधी येतात? दिवाळीच्या नंतर बाग मी विश्रांतीलाच टाकतो. बर. जर पाऊस पडला तर तोपर्यंत त्याला ते सलाईन मिळण्यात पाणी मिळतं. बर. 26 जानेवारीच्या आसपास मी बागाला काकर पाळी करून घेतो, त्यानंतर खोडाच्या कडेने खांदणी करतो. खांदणी करता? हो. जेणेकरून ते खांदणी केल्यानंतर सगळ्या मुळ्यांना थोडस हे होतं, हलक्या होतात. पानगळाला 15 दिवसात पानगळ होती. पानगळ झाल्यानंतर रोटर मारतो, खोडांना माती लावून घेतो. माती लावायच्या अगोदर खोडांना पावडर वापरली जाते, किटर ढेकून येतो ना त्याच्यासाठीच ती पावडर वापरली जाते. फॉलिडॉल त्या पावडरचं नाव आहे. मी स्वतः फॉलिडॉल वापरलेली आहे. यंदा मी प्रत्येक खोडाला फॉलिडॉल वापरली, त्यानंतर माती लावली. म्हणजे तुमची जी ही आहे छाटणी कधी करता म्हणजे तुम्ही? फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. आणि बाकीचे शेतकरी कधी करतात? आता प्रत्येक शेतकरी त्याच्या साधारणतः महिना कोणता? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ज्याच्याकडे जसं पाणी असेल त्या पद्धतीने तो वापरला जातो. काही शेतकरी बघून हुशार होतात, समजा मला जर यंदा चांगले पैसे झाले तर पुढल्या वर्षी तो शेतकरी मी कधी बाहेर धरतोय त्याच्यावरतीच तो त्याचं नियोजन करतो. माझ्यानंतर 8 दिवसांनी 15 दिवसांनी म्हणलं तरी ते बाहेर धरतात. तुमचे जे आता फेब्रुवारीला पहिल्या दुसऱ्या आठवड्यात छाटणी केली, तर तुमची फळं कधी येतात मार्केटमध्ये? फेब्रुवारी नंतर, म्हणजे ज्यावेळेस आपण फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात पाणी सोडलं त्याच्यानंतर साधारण 4.5 महिन्यात फळ आपल्या मार्केटमध्ये येतं. बर. ते बी आपली रोपडी झाडं आहेत म्हणून, जर जुनी झाडं असतील तर 4 महिन्यानंतरच फळं चालू होतात. बर. मग आता भावामध्ये कसा फरक असतो? मार्केटचं गणित असं असतं, मार्केटमध्ये फेब्रुवारीमध्ये पाणी सोडल्यानंतर ते आपलं मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येतं, त्यावेळेस सीताफळ मार्केटमध्ये नसतं. यंदा विक्रमी भाव मिळाला, मार्केटमध्ये बाजार नसल्यामुळं 3600 रुपयाला पहिलं कॅरेट गेलं मुंबई मार्केटला. 3600 रुपये म्हणजे किती? त्यात फळं किती बसतात? किती किलोची असतं त्यात कॅरेट? तसं आम्ही किलो नाही भरणी करत, आम्ही फळावर भरणी करतो. साधारण एका कॅरेटमध्ये 70 फळं बसली होती. बरं. 3 थर कोण देतं, कोण 4 थर बसवतं कॅरेटमध्ये पाला टाकून आकारानुसार. बरं. मग जसं जसं मार्केटमध्ये माल कमी असेल तसा आपल्याला उच्चांकी भाव मिळतो. बरं. यावर्षी कमी माल होता ना? यावर्षी बाजारात मालच नव्हता मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या आठवड्यात, त्यामुळे पहिल्या जे 10-20 कॅरेट होते त्याचे मला 80,000 रुपये झाले होते. बरं. 20 कॅरेटचे. बरं. त्याला मला साधारण 3600 ते 4200 रुपयापर्यंत बाजार मिळाला. बरं. मग आता तुमची हे किती झाडं आहेत म्हणले? 88 झाडे. 88 झाडं आहे तुमची. काय अंतर आवडली ती लागवड? ही 15x15 लागवड. मग तुमचे जनरल मार्केटमध्ये समजा जी इतर जे फळे येतात त्यावेळेस विकले असते आणि आता तुम्ही लवकर विकले, त्यात किती भावामध्ये फरक, किती पैशामध्ये? भरपूर फरक पडतो. मला त्यावेळेस 3600 कॅरेट गेलं तर आता हायेस्ट 1200 कॅरेट जातो. किती मोठा माल असेल तरी सध्या किती बी मोठा माल असू द्या, आता 1200 वरती कॅरेटच जात नाही. बर. आणि त्यावेळेस 3600 ते 4000 हा बाजार भावाचा फरक राहिला. बर. मग सरळ साधं गणित आहे, मार्केटमध्ये ज्यावेळेस माल कमी आहे त्यावेळेस आपला माल बाजारात पाहिजे, आपले पैसे होणार आहेत. आणि सगळ्या शेतकऱ्यांबरोबर धरल्यानंतर 4 कॅरेटचं 4000 येणार आहे, आपण 1 कॅरेटचं 4000 घेणार आहे. बरोबर बरोबर. हे सोपं गणित आहे. आता किती कॅरेट निघाले तुमचे आता? माझे साधारण 100 कॅरेट निघालेत या झाडात मध्ये आणि अजून 10-20 निघतील. 10-20 निघतील. आणि मग आता ही 10-20 निघाल्यानंतर पुन्हा काय करता याला? आता म्हणजे यंदा असं झालंय की आमच्याकडे दुष्काळच पडलेला आहे. हो. कारण पावसाचा प्रभाव सगळं महाराष्ट्रभरच पाऊस कमी आहे. आता मी माहिती घेतली त्यांच्याकडे फक्त 150 मिलीमीटर पाऊस पडला आहे आता. बरोबर. त्यामुळे बऱ्याचशा भागा टँकरवर चालू आहेत असं कळतंय. आता मी माझं असं जजमेंट आहे होतं की जर पाऊस झाला तर ह्याच्यात मी पावट्याचं पीक घेतो, मध्ये फटींनी पावटा लावतो. म्हणजे दिवाळीपर्यंत आपला सरपंच म्हणून पावटा आहे तो 65 दिवसात चालू होतो. मग दिवाळीपर्यंत बागेला पावट्यामुळे बी पाणी बसतं. मग दिवाळीच्या पुढं बाग मी विश्रांतीला टाकतो. छाटणी म्हणजे
हे जे झाड आहे ही जी मधली फांतुडी आहे ही पूर्ण असे कापून काढली. इथं तुम्हाला हे खुटे दिसतील हे असे मी पूर्ण काढली आणि त्याच्यानंतर असे गोल आकार दिला झाडांना. दाटी कमी केली ते पाहिजे, दाटी मध्ये सूर्यप्रकाश मिळला पाहिजे त्यामुळे फळांना साईज कलर येतो. हे बघा इथं एक फळ आहे त्याचा कलर बघा दिसेल तुम्हाला एवढं पाहिलं ते कसा कलर आहे बघा. चांगला कलर आहे असा डोळा मोठा आणि कलर मिळतो आपल्याला. फळ बारकीचे आहेत पण फळाचा कलर पहा तुम्ही. छाटणी जर व्यवस्थित केली त्याची प्रत पण चांगली सुधारते, डोळा मोठा होतोय फळ मोठं होतं असं होतंय का? हो हो. जेवढी छाटणी असेल छाटणी केल्यानंतर काय होतं त्या 10 शाखा त्यातल्या जर 2 शाखा ठेवल्या तर फळाला साईज चांगली मिळते बर आणि पाहिजे असं त्याला खाद्य पुरवलं जातं बर. 10 फळं असतील तर त्याला साईज येत नाही आणि ती जर 4 फळं असतील तर त्याला पाहिजे अशी साईज येते बर. साईजचेच पैसे होतात आणि साईजचेच पैसे आहेत मार्केटमध्ये. आपल्याला कोण विचारतं, माल तसा असेल तरच किंमत आहे. तुमच्याकडे छाटणी करत नाही म्हणून असं ऐकलं होतं बरेचसे शेतकरी म्हणतात. हो बरेचसे शेतकरी छाटणी करत नाही म्हणजे त्याचं काय हे का म्हणजे माहिती नाही म्हणून करत नाही का वाटतं की ते गरजच नाही काय होतं. काही शेतकऱ्यांचा भर नुसता मालावर असतो, जास्तीत जास्त माल मिळाला पाहिजे आणि जे विकसित पद्धतीने शेती करतात ते थोडासा अभ्यास करतात. छाटणी केली तर तुमची ए ग्रेडचा माल वाढतो साहजिकच आहे. ए ग्रेडचा माल ह्या झाडावर जर 100 फळ असेल तर ह्याला साईज येणार नाही आणि तीच जर 25 फळ असतील तर ए ग्रेडचं फळ 25 च्या 25 निघणार आहे आणि मार्केटमध्ये 25 फळ असेल हे असं साईजच तर पाहिजे ती किंमत मिळते आपल्याला. तिथं मार्केटमध्ये 1 बी थांबायला नाही लागत आपल्यासाठी वेटिंग मध्ये असतं. डॉक्टर हे छाटणी करताना काय महत्वाची आता हे छाटणी करताना जे आहे ना तर मागच्या वर्षी जी छाटणी केलेली आपण त्याच्या पुढे छाटणी करतो आणि छाटणी करताना ज्या काड्या ठेवतो मागच्या वर्षी आता मागच्या वर्षी इथे छाटणी केली होती त्यांनी इथपर्यंत छाटणी केली ती हे छाटणी केलेलं आहे आणि इथून फुटफुट झालेली. इथं छाटणी करताना एक बघितलेलं आहे की पेन्सिल साईज थिकनेस बघितलेली आणि पेन्सिल साईज थिकनेस नंतर काड्या येतात त्या पेन्सिल साईजच्याच याच्यावर त्यांनी फळं धरलेत. मग पेन्सिल साईज थिकनेस असेल पेन्सिलच्या आकाराची जाडी असेल तर अन्न फळाला अन्न पुरवठा जो होणार आहे तो योग्य प्रमाणात होतो आणि जर लहान काडी असेल आता जर पुढच्या वर्षी ह्या काडीवर धरलं तर हिची रिफिलची किंवा त्याच्यापेक्षा लहान काडी तर ह्याच्यातनं फळाला अन्न पुरवठा होणारा कमी असतो त्यामुळे आपण जो अन्न पुरवठा कमी होतो त्यामुळे फळाची साईज किती जरी आपण बाहेरनं म्हणजे टॉनिक किंवा कुठलेही खतं वापरली 0-52-34 सारखे वगैरे तरी तसं फळाची साईज मिळत नाही. त्यामुळे आपण जे यांना जे तंत्रज्ञान सांगितलंय त्यांनी पूर्णपणे अवलंबिलेलं आहे. फांद्या पुढे पुढच्या वेळेस फांद्या ठेवताना आता ह्या 3-4-5 फांद्या आहेत तर ह्यातल्या 3 फांद्या 60 degree अंश कोण असलेल्या म्हणजे कमीत कमी 60-80 असा कोण असलेल्या फांद्या ठेवायच्या की जेणेकरून आणि छाटणी करताना एक जर पुढे घेतली तर एक मागे घेतात अशी म्हणजे थोडीशी पुढे घेतली ही समजा 15 centimeter घेतली ही 10 centimeter असे म्हणजे पुढे पाठी मग पण करावं लागतं की जेणेकरून फळ लागताना फळ एकमेकात घुसणार नाही घासणार नाही आणि घासून जी इंजुरी होणार आहे किंवा घासून जे कमी आमागाशी सांगितल्याप्रमाणे काळं होतं तर ते होणार नाही आणि फळाला पण योग्य प्रकारे अन्न पुरवठा होऊ शकतो. त्यात लाईटचा काय इफेक्ट होतो का? लाईटचा इफेक्ट म्हणजे हवा खेळती राहिली ना की हवा खेळती राहिली की रोगराईचं प्रमाण कमी होतं आणि पूर्णपणे लाईटचा इफेक्ट म्हणजे फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी अन्न तयार करण्याच्या ऍक्टिव्हिटीवर जास्त इफेक्ट होतो. अन्न चांगलं तयार होतं. डिग्रीचं सांगा बरं असं जे आहे ना असं 90 होतो तर आम्ही असा सांगतो त्याला 60 असा सांगतो एवढा जो आहे ना तो म्हणजे आपण असं बघायचं असं की जेणेकरून बारीक एवढं नाही होणार दोन्ही फांद्यातलं अंतर मध्ये जर फांदी असेल ना तर एखादी फांदी कट करायला होतो. ओपन सेंटर सिस्टीम आहे की जेणेकरून उलटे छत्रीचा आकार त्यांनी केलेला आहे आणि झाडाला सूर्यप्रकाश सगळ्या बाजूनी सूर्यप्रकाश हवा खेळती राहील हे बघितलेलं आहे. हे ओपन केलेलं आहे. इथला मधला बागा गाभा हा कापलेला आहे. हा मधला बागा गाभा कापून उलटे छत्रीचा आकार केलेला आहे की जेणेकरून झाडाच्या चारही बाजूने ग्रोथ होईल. फांद्या हे चारही बाजूला आहेत आणि योग्य प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे योग्य प्रकारे अन्नद्रव्याचा पुरवठा पण होतोय जमिनीत मुळाद्वारे. खोडाला माती लावली काय प्रकार आहे आता हे खोडाला माती लावली म्हणजे सर की हा खोडाला माती लावण्याचा एकच प्रकार आहे की खोडापाशी पाणी जाऊन
पाण्याला जास्त सेन्सिटिव्ह पीक आहे. जर खोडापाशी पाणी गेलं तिथे पाणी साठलं तर त्याचे रिझल्ट झाडावर दिसतात. झाड काही दिवसांनी वरून वाळायला लागतं म्हणजे मुळ्या कुजतात. मुळ्या कुजल्यानंतर आपल्याला जमिनीतलं काय दिसत नाही, बिलो म्हणजे जमिनीच्या खालचं काय दिसत नाही, परंतु मुळ्या कुजायला लागल्या की वरनं झाड वाळायला लागतं आणि आपल्याला वाटतं काहीतरी म्हणजे रोग हे वाढलेलं आहे. म्हणून झाडाभोवती खोडाभोवती पाणी साठू नये म्हणून हे खोडाला पाणी लाव हे माती लावायचं त्यांचं नियोजन आहे. आणि ड्रेनेज काढून देतात पूर्णपणे. बरोबर. आता आपल्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये पिट्या जो आहे जमिनीमध्ये पिट्या ढेकूळ तो वर वाढतो ना, वर चढतो तो वर चढावर. मग ह्याच्यामध्ये ही जी तुमचा ढेक केलेला मातीचा त्याच्यामध्येच ते फॉलिडॉल मिसळतात का? हा ह्याच्यातच फॉलिडॉल मिसळ. इथं चाळणी करताना जे माती चाळणी करतात ना त्यावेळेस ते फॉलिडॉल प्रति झाड 100 ग्रॅम पर्यंत वापरतात आणि असं मिसळतात आणि वर लावतात. तर ह्यांनी काय केलं की हे तर केलंच केलं, ह्याच्यानंतर परत एक 10 ते 15 दिवसांनी वरनं परत पावडर टाकली ते किंवा काय राहिले असतील तर वर जाताना ते मरतील. आणि अजून एकदा प्रिव्हेंशन साठी अजून 2 वेळा त्यांनी तो प्रयोग केला. त्यांनी म्हणजे आपण एकदाच सांगितलं पण त्यांनी काय केला की होऊ नये. मागचे 1-2 वर्ष त्यांना थोडस जाणवलं होतं आणि त्यांनी विचारलं पण होतं तसं. यावर्षी आहे का पिट्याचा अटॅक? अजिबात नाही. तुम्ही बागेत कुठेही हिंडा आणि मला 10 फळं दाखवा. म्हणजे चॅलेंज आहे आपलं. ह्यांनी आम्हाला 100% रिझल्ट. बर. पण आता तुमचं पाहून काही शेतकरी करतात का? आतापर्यंत म्हणजे 2-3 शेतकऱ्यांनी येऊन बागेला भेट दिली. त्यांनी ज्यांनी पहिल्यांदा मला येड्यात काढलं होतं. कशासाठी? अशी छाटणी का करतो आणि ते काय अधिकारी आहेत, तोटा झाला तरी माझा होणार आहे. मग तू कुणाचं किती ऐकायचं वाईट? आमचा ह्याच्यात 4-4 वर्षाचा अनुभव आहे आमचा ऐक त्यांचा ऐकण्यापेक्षा असं मला थोडक्यात येण्यात काढण्यात आलं होतं. छाटणी करू नका म्हणतो. छाटणी करू नका. कोडाला कुठं माती लावतो आणि कुठं पावडर टाकतो असं मला सांगण्यात आलं. बर. पण मी सरांचा अनुभव मला माहिती होता. आता पाहून काय म्हणतात? आता म्हणतात बाग 1 नंबर आहे, फळं चांगली आहेत. बर. तू काय केलं आम्हाला पुढल्या वेळेस सांग. मी सरांचं नाव सांगतो, सरांची गाठ घ्या. सरांनी जसं मला मार्गदर्शन केलं तसं तुम्हाला पण करणार आहे. बर. तर मग आता मी पूर्ण समाधानी आहे की सरांनी मला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मला रिझल्ट मिळाला. किती एकर जमीन आहे तुम्हाला? मला 2 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये मी आणि माझा थोरला भाऊ आम्हाला 92 गुंठे क्षेत्र आहे. दोघात त्यातले 5 गुंठे आम्ही दोघांची घरं बांधण्यात घालावल्यात, पाण्याची टाकी बांधण्यात घालावल्यात. मग 5 गुंठे ह्याच्यातच गेले आमचे, 2-5 गुंठे बांधात गेले. मग आता तसे आम्हाला वयवाटीला भावाला 40 गुंठे आणि मला 40 गुंठे. 40 गुंठ्यामध्ये काय काय? 40 गुंठ्यात प्रामाणिकपणे कष्ट करायचं आणि प्रामाणिकपणे जगायचं एवढा एकच हेतू. काय काय पिकं कोणती? आता माझ्याकडे सीताफळे, बिजली आहे, अंजीर आहे. भावाकडे पेरू आहेत. छत्तीसगड त्याला VNR म्हणतात. VNR हा. आणि गुलाबी पेरू, बाटली गुलाबी अशा त्या 2 प्रकारच्या पेरू पण आहेत.